हरिओम, मी ज्योतिविराज चव्हाण, दिवा उपासना केंद्र. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झालं, तर त्या अगोदर आम्ही एक 1 BHK रूम बुक केला होता इथे दिव्यातच स्टॉअरमध्ये. तर झालं काय, बँक लोन वगैरे सर्व पास झालं आणि नेमका चेक आम्हाला 25-26 इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं माझ्या मिस्टरांना व मला, आणि चेक मॅम देणार होत्या तिथे डायरेक्टच. तर त्याआधीच नेमकं 22 तारखेला लॉकडाऊन झालं आणि बँकेचा कॉल आला 25 की असं असं आहे, तर तुम्ही चेक घ्यायला कधी येत आहे? 12 लाखाचा चेक रेडी आहे, तुम्हाला चेक रेडी करणार आहोत. तर मिस्टर बोलले, मॅम आता थोडा प्रॉब्लेम आहे, लॉकडाऊन चालू झालं आहे, मी घरी आहे आता, तर सध्या जरा थांबू आपण 15-20 दिवसांनी, परत सुरळीत सर्व झालं की मग येतो ना आम्ही. प्रोसेसिंग फी त्यांनी घेतली, 3-4 हजार काहीतरी प्रोसेसिंग फी घेतली कट करून, आणि झालं. तर म्हणता म्हणता महिना गेला, 2 महिने उलटले, तरीसुद्धा लॉकडाऊन काही बंद व्हायचं शक्यता दिसेना, तर वाढतच चाललेलं, कोविड भरपूरच वाढत होता तेव्हा. तर परत एकदा कॉल आला, तर मिस्टर म्हणाले की नको, सध्या तर मी काही बोलू शकत नाही, जेव्हा हे होईल ना तेव्हा आम्ही स्वतः येऊ, पण तुम्ही आता आमचं लोन कॅन्सल करून टाका. तर म्हणजे हे सर्व बापूंनीच केलं ना. जर आम्ही तो चेक घेतला त्याआधी, जर चेक हातात आला असता, बँकेचं लोन काढून बसलो असतो आणि EMI कुठून भरणार होतो? यांची कंपनी चालू होती पण लांबच्या लोकांना घेत नव्हते, तिथे एअरपोर्टचं आहे ना, तर त्यामुळे जवळपास राहणारेच लोक फक्त ड्युट्या करत होते, तर आणि तिथेच राहत होते कंपनीतच, तर हे ये जा करू शकणार नव्हते अपडाऊन एवढं. तर त्यामुळे त्यातून आम्हाला बापूंनी खरंच अगदी खूपच वाचवलं, कारण EMI थकले असते, परत डबल ट्रिबल त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे बसणार, आणि मुलीचं पण इन्कम थांबलेलं, ऑनलाईन चालू होतं, नंतर ह्यांचं इन्कम नाही, आणि जवळपास 45-50 हजार काही सेविंग होती ती तर 2 महिन्यामध्ये संपून गेली. आणि हा एक माझा अनुभव. त्याच्यानंतर लगेच दुसरा अनुभव आला, तो म्हणजे काय आला, आमच्या A-wing, मी C-wing मध्ये आम्ही राहतो, तर A-wing मध्ये एका माणसाच्या ना पाठीवरती टॉयलेटमध्ये बसला असताना स्लॅब पडलं वरचं. त्याने जाऊन सरळ BMC मध्ये हे केलं, कंप्लेंट केली आमच्या तिन्ही बिल्डिंगची, की असं असं हे मला त्रास झाला आहे वगैरे, असं जखम वगैरे फोटो वगैरे काढून ते दाखवले सर्व. तर त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी काहीतरी डायरेक्ट आम्ही TMC येतं, आमचं ठाणा TMC चे 20-25 लोक सकाळीच आले 6 वाजता आणि सर्व चेकिंग वगैरे करायला लागले बिल्डिंग वगैरे. बोलतात हे तुमच्या बिल्डिंग आता आम्ही ह्याच्यामध्ये देणार, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पाडल्या जातात ना अशा ह्याच्यामध्ये जातील आता, तर तुम्ही लवकरात लवकर ते ऑडिट वगैरे करा सर्व, इंजिनियरला दाखवा वगैरे सर्व. मग लगेच मग आम्ही इंजिनियर वगैरे बघितला, सगळं रिपोर्ट्स वगैरे काढले बिल्डिंगचे, तर प्रत्येकाचं रूमचं वगैरे ऑडिट केलं सर्वांचं, बाहेरचं पण केलं, आणि मग असं असं काम करून घ्या तुम्ही. प्रत्येकाने 1 महिन्याची मुदत दिली आम्हाला, आता काय करणार, एकतर कंपनी बंद, पेमेंट नाही, काय नाही, कुठून आहे, काय करणार. मग नंतर मग मिस्टर बोलले जाऊ दे आपण, आणि त्यात माझ्या मुलीची BEdचं पण चालू होतं, त्यामुळे तिचे पण 80 हजार भरायचे होते, तर आता काय करायचं. मग शेवटी युक्ती सुचली की PF काढला आम्ही. तर आम्हाला म्हणजे आमच्याच एका नातेवाईकाने सांगितलं की असं असे गावडे आहेत दिव्यातच राहतात, ते तुम्हाला छान काम करून देतील, तर त्यांना बोलावलं आम्ही. तर व्हायचं कसं, ते बाहेर असताना ना मिस्टरांशी वगैरे माझ्याशी बोलले ना की भलतेच रेट सांगायचे, की सिलिंगचे अमुक एवढे होतील, याचे ते होतील, तर तो जास्त सांगायचा. आणि हॉलमध्ये आला आमच्या ड्रॉइंग रूममध्ये की समोरच आमचा मोठा बापूंचा फोटो आहे, नेमका तो फोटोच्या समोरच्याच भिंतीला असा पाय लावून टेकून उभा राहायचा आणि लगेच रेट कमी करायचा. तर असं व्हायचं आणि बापूंच्याच फोटोकडे बघून बोलायचं, हे बघा तुमचे हे किचनचे एवढे होतील, किचनच्या सिलिंगचं एवढं होईल, बाथरूमचं सिलिंग आहे. तर जे काम म्हणजे आम्हाला बिल्डर 1.5 लाख बोललेला, ते त्याने फक्त आणि फक्त, विश्वास होत नाही आणि होणार पण नाही, की 52 हजारामध्ये त्याने करून दिलं. आणि मुलीची फी पण अगदी काहीही अडीअडचण न येता तिची फी ही गेली, घर खर्च सर्व चालू झालं सर्व काही. आणि मग माझ्या मिस्टरांनी मग पलावाला छोटासा आपला जॉब केला गार्डनमध्ये, म्हणजे बापू बोललेत ना, अरे तुम्हाला 1,80,000-50,000 असं मिळत नाहीत ना, मग तुला 10,000 मिळत आहेत ना, मग ते घ्या. आणि तेच माझ्या मिस्टरांनी केलं, त्यांनी 8,000 जॉब केला एअरपोर्टला, ते फ्लाईट अटेंडंट आहेत, 30,000 आणणारा 8,000 राहिला. अक्षरशः त्यांनी तो तिथला केर कचरा गोळा केला सर्व, कशामध्ये लाज नाही मानली.
आणि असं म्हणजे याच्यातून पण आम्हाला बापूंनीच सोडवलं अंबज्ञ.